ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपण आज मध्यंतरी मागं तण काढलं होतं प्लॉटमधलं आणि आता आपण माती ही मारण्याचं काम आता सध्या आपल्याकडे चालू आहे. म्हणजे सदरीला आपण काय केलेलं आहे की बा इतर जे दांडामधली जी माती आहे की आपल्याला लाँग टाईम लोक आद्रक ही ठेवायची आहे, त्यामुळे आपण थोडी थोडी माती ही खोऱ्याच्या साह्याने मारण्याचा प्रयत्न आपण आता करत आहे. शेतकरी मित्रांनो, आपला ओव्हरऑल जी आपली पुढची तयारी आहे, म्हणजे आपल्याला अजून सध्या तरी सव्वा महिना ते 2 महिन्याच्या आसपास आपल्याला प्लॉट काढायचा नाही. म्हणजे जूनच्या टप्प्यापर्यंत, म्हणजे एप्रिल एंडिंग ते जूनच्या सुरूच्या टप्प्यापर्यंत आपल्याला प्लॉट ठेवण्याची ही इच्छा आहे. त्यामुळं आपण काय करणं लावलेलं आहे शेतकरी मित्रांनो, आंतरमशागत ही आपल्या प्लॉटची आपण करून घेत आहेत. म्हणजे दरवर्षी आपण असंच करत असतो. शक्यतो आम्ही काय करत असतो, तणनाशकांचा राऊंडअपचा वगैरे वापर आम्ही जास्त करत नाही, कारण की आल्याच्या बियाण्यासाठी त्यासाठी ते हानिकारक असतं. म्हणून काही काही शेतकरी वापरतात, पण आम्ही तरी सध्या तरी वापरत नाही शेतकरी मित्रांनो. आणि सदरील आंतरमशागत ही खोऱ्यांना करत असतो. पहिले मध्यंतरी एकदा दोनदा आम्ही माती यांना मारलेली होती ट्रेलरना, आणि नंतर आंतरमशागतीसाठी खोऱ्याचा म्हणजे ह्या याला आमच्याकडे आम्ही डवरा असं म्हणतो, आणि याचा वापर आम्ही करतो शेतकरी मित्रांनो. सुरुवातीला आम्ही काय केलं होतं, पाला हा वरती दांडावरती आपलं बेडवरती मारून घेण्याचं काम केलं होतं हे बघा. आणि त्यानंतर आता हे डवऱ्याची मध्यंतरी एक पाळी आपण आणून घेतलेली आहे. मध्यंतरी थोडा पाऊस झाला होता, त्या पावसामुळं थोडं जमीन ही नरम झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, माती इतकी नरम आहे, तुम्ही खाली जर बघत असाल तर विषय असा आहे की आपण जास्तीत जास्त जैविक खतांचा वापर केलेला होता. आणि त्याचबरोबर काय केलं होतं की ट्रायकोडर्मा, सुडोनोमो, पॅसोलोमायसिस तर ह्या जास्त बुरशीनाशक, त्याच्यानंतर मायक्रोरायझा, अशा ह्या जैविक खतांचा वापर केला. त्यामुळं माती एकदम अशी भुसभुशीत झालेली शेतकरी मित्रांनो. तशी जमीन ही हाड आहे, माळरानाची जमीन आहे शेतकरी मित्रांनो. असं म्हणजे आंतरमशागतीमुळे काय होतं की जमिनीत ऑक्सिजनचं प्रमाण हे जास्त वाढतं खेळणीचं, आणि तणांचाही बराचसा त्याच्यावर कंट्रोल येतो. आणि त्यानंतर काय होतं की प्लॉटही चांगला राहतो. आणि पाण्याचं म्हणजे गवत जर वाढलं तर ते गवताचं पाणी गवत हे तण हे काय करतं की न्यूट्रिशनही अपटेक करतं आणि वॉटरबी अपटेक करतं शेतकरी मित्रांनो. त्यामुळं आपण हे आता सध्या तरी आपण आंतरमशागत ही आपली शेताची करून घेऊ शेतकरी मित्रांनो. आणि आजचं जे बाजार भावच्या विषयी थोडं बोलू की आजची जी तारीख आहे 4 मार्च 2024, आणि आमच्याकडं जे फुलंब्री साईडला जे चालू असलेले बाजारभाव मी त्याबद्दलच सांगतो तुम्हाला. आमच्याकडं मी आज अपडेट घेतली, त्यानुसार 75 पर्यंत बाजारभावाची खरेदी ही आमच्याकडे चालू आहे शेतकरी मित्रांनो. म्हणजे 7500 ही कन्फर्म चालू आहे, आणि त्याच्या पलीकडंही सौदे चालू आहे 77 पर्यंत. पण मग ते असे की एखाद्या शेतकऱ्या जर 3 एकरचा प्लॉट आहे, 4 एकरचा प्लॉट आहे, असे प्लॉटची खरेदी ही 75 पर्यंत 75 च्या वर देखील चालू झालेली आहे. आपण मागं एक व्हिडिओ बोललो होता की आपण मार्चच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाजारभाव हे वाढतील, पण किती वाढतील हे आपण असं बोललो नव्हतो. तर या आता हे म्हणजे 500 ते 700 रुपयापर्यंत भावामध्ये पर क्विंटल मागं इन्क्रीज ही झालेली आहे शेतकरी मित्रांनो. आणि त्याचा फायदा हा आपल्या शेतकऱ्यांना होईल. आणि मला तरी असं वाटतं शेतकरी मित्रांनो, अजून येत्या काही दिवसामध्ये बाजारभाव हे थोडेसे आणखीन वाढतील. म्हणजे 10 मार्चनंतर भावात मला असं वाटतं बरीचशी वाढ होईल आणखीन. म्हणजे 1500 ना अजून भाव हे वाढतील शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आणि एक आणखीन एक सांगू इच्छितो की आपल्या भागातले जे लोकेशनला जे रेट चालू आहे ते रेटही कृपया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, जेणेकरून आपल्याला बराचसा फायदा होतो. कारण की मागं मध्यंतरी एक व्हिडिओ घातला, त्या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बाजारभाव हे त्यांचे इकडं काय चालू आहे ते सांगितले होते. तर अप्रतिम असा प्रतिसाद त्या व्हिडिओला हे आला होता शेतकरी मित्रांनो. आणि ज्या शेतकऱ्याला बेण्यावरती प्लॉट ठेवायचं आहे, थोडं लॉंग टर्म चालायचं आहे, म्हणजे थोडं शेवटपर्यंत चालायचं आहे, त्यांनी कृपया तण काढून आणि अशी आंतरमशागत ही जरूर करून घ्या, जेणेकरून आपल्याला भविष्यात त्याचा फायदा होईल. आणि वावर हे आपलं शेत हे स्टेबल राहील आणि असं पडीत झाल्यासारखं होणार नाही, कारण की आपण याला बरेचसे खताचा त्याचा मारा दिलेला असतो. म्हणजे रासायनिक खतं असतील, त्यानंतर आपले कंपोस्ट खतं असतील, त्यानंतर मळी असेल, त्यानंतर शेणखत, कोंबडी खत, म्हणजे बराचसा खत आपण दिलेलं असतं. आणि ते आपल्या एक्सेस जेवढं पिकाला लागतं, बाकीचं एक्सेस पडलेलं न्यूट्रिशन आहे ते उगाच गवत हे अपटेक करणार नाही, याची काळजी घ्या शेतकरी मित्रांनो. आंतरमशागत करा, आणि सध्याचे बाजारभाव हे चालू आहे. आपल्याकडील बाजारभाव कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.